नया मोबाइल लेना है, वो भी अच्छा वाला ब्रांड का। कोई दुकान बताओ बाहू, अच्छी दुकान। बाजहट, बाजहट मोबाइल, पंचोटी कारंजा। काँग्रेस शहर अध्यक्षपदी ॲडव्होकेट आकाश छाजेड यांची पुन्हा वर्णी लागल्यानंतर त्यांनी शुक्रवार दिनांक 17 नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयात जाऊन नफरत छोडो भारत जोडोची घोषणा देत शहर अध्यक्षपदाचा पदभार स्वीकारलाय। यावेळी काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे व माजी मंत्री शोभा बच्चव, प्रतिनिधी भारत टाकेकर यावेळी उपस्थित होते। मात्र या पदग्रहण सोहळ्याला माजी अध्यक्ष शरद आहेर यांच्यासह काँग्रेसच्या काही नेत्यांच्या अनुपस्थितीने आकाश छाजेड यांच्या निवडीविरोधात असलेली नाराजीही समोर आली आहे। नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या शहराध्यक्ष पदावरून शहर काँग्रेसमध्ये पडलेले गटतट आणि मतभेद यामुळे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेले माजी अध्यक्ष शरद आहेर, महानगरपालिकेतील माजी गटनेते शाहू खैरे तसेच प्रदेश प्रवक्ता हेमलता पाटील यांची नावे बाजूला सारून प्रभारी शहराध्यक्ष पदाची धुरा पुन्हा एकदा माजी शहराध्यक्ष म्हणून काम केलेला ॲडव्होकेट आकाश छाजेड यांच्यावर सोपवले। त्यामुळे त्यांनी शुक्रवार दिनांक 17 सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास नाशिक जिल्हा शहर काँग्रेस कमिटी कार्यालयात जाऊन शहराध्यक्ष पदाचा कारभार हातात घेतला। शहराध्यक्ष पदाच्या निर्णयाने शहराध्यक्ष पदाच्या शर्यतीत असलेल्या इच्छुकांसह दुखावलेल्या आणि नाराज माजी सोहळ्याकडे पाठ फिरवल्याचे दिसून आले। मात्र यावेळी काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष वत्सला खैरे यांच्यासह राहुल दिवे, नितीन काकड, हनीफ बशीर, आदिती पैठणकर, किरण जाधव, अजित शेख, शाहिद शेख, गौरव सोनार, ज्ञानेश्वर काळे आदी उपस्थित होते। अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, आमचे शीर्ष नेते आदरणीय सोनियाजी गांधी, आदरणीय राहुलजी गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे कार्यक्षम अध्यक्ष आदरणीय नानाभाऊ पटोले, या उत्तर महाराष्ट्राचे नेते आदरणीय बाळासाहेब थोरात, या सर्वांच्या आशीर्वादाने मला शहर काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदी पुनश्च माझी निवड झाली। येत्या काळामध्ये भविष्यामध्ये आपल्याला सर्वांना माहिती की अनेक निवडणुका आहेत आणि देशामधली जी परिस्थिती आहे, महाराष्ट्रातली जी परिस्थिती आहे, या भाजपच्या सरकारमुळे रोजगार बेरोजगारी वाढली, महागाई वाढली, अक्षरशः धर्माधर्मांमध्ये भांडणं लावले गेले, हे सगळं पुसून टाकून परत नाशिक शहरामध्ये गतवैभव काँग्रेसचं कसं प्राप्त होईल ह्याच्याकरता आम्ही सर्व काँग्रेसजण, म्हणजे मी फक्त एकटा अध्यक्ष म्हणून नाही तर सर्व पदाधिकारी, सर्व कार्यकर्ते भविष्यामध्ये या शहरामध्ये काँग्रेसला परत एक मजबूत पक्ष निर्माण करण्याकरता आम्ही प्रामाणिक प्रयत्न करू। आगामी काळात आपल्याला माहिती महानगरपालिकेचे निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका आहेत। मी या सर्वांच्या महापुरुषांच्या साक्षीने तुम्हाला अगदी प्रामाणिकपणे सांगतो की भविष्यात या नाशिक जिल्ह्यामध्ये काँग्रेसला सर्वात चांगले दिवस येते। जो हमारे आकाश दादा की जो निवड होईली आहे, मैं पहिले तो हमारे नाना पटोले साहब का तय दिल से उनको मुबारकबाद देता हूँ, क्योंकि जो नासिक में जो कांग्रेस है ये फिर से जो 2005 में जो कांग्रेस थी वैसी कांग्रेस फिर से आएंगी, ऐसी मैं गवाही देता हूँ। और मैं दादा को शुभेच्छा देता हूँ, तमाम मुस्लिम समाज के तरफ से दादा को फिर से शुभेच्छा देता हूँ। और दादा से यही गुजारिश करता हूँ कि सब लोगों को साथ में लेके दादा फिर से कांग्रेस में हमारे कॉरपोरेशन के ऊपर महापौर फिर से बिठाएंगे, ऐसी मैं दादा से गुजारिश करता हूँ। और आने वाले नगर पालिका में हमारा तिरंगा लहराएगा, ये दादा से हम उम्मीद करते। 9 न्यूज महाराष्ट्र ब्यूरो नाशिक।